विश्वरत्न भारतीय कायदेतज्ञ राजकारणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व अर्थतज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, एज्युकेशनल व्हिडिओज फॉर स्टुडंट्स या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता, असा रामजी बाबांचा लेख भीमराव लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता। मध्य प्रदेशातील महू गावात रामजी व भीमाई यांच्या कुटुंबात 14 एप्रिल 1891 रोजी भीमबाळाचा जन्म झाला। त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबोली। भीमरावांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्याच्या कॅम्प स्कूलमध्ये झाले। अस्पृश्याचा मुलगा म्हणून नेहमी शिक्षणासाठी त्यांना बाजूला बसवले जाई। 1898 साली त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले। 1907 साली ते मॅट्रिक पास झाले। त्यानंतर एल्फिस्टन महाविद्यालयातून त्यांनी BA ची पदवी संपादन केली। BA ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील हा पहिला विद्यार्थी होय। त्याच काळात त्यांचे लग्न 9 वर्षीय रमाबाईंशी झाले। बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड होती। त्यांची शिक्षणाची ओढ पाहता बडोद्याच्या सयाजी गायकवाडांनी अमेरिकेतील शिक्षणासाठी 25 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती देऊन गेली। त्यानंतर भीमरावांनी कोलंबियातील युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र व राज्यशास्त्रात पदवी संपादन केली आणि याच वर्षी त्यांच्या कुटुंबात आनंदाची घटना घडली, ती म्हणजे बाबासाहेब वडील झाले। त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव यशवंत ठेवले। 1896 साली भीमरावांच्या आईचे निधन झाले तर 1913 साली त्यांच्या वडिलांचेही निधन झाले। मायेचे, प्रेमाचे, आधाराचे छत्र हरवले तरी त्यांनी जिद्दीने आपले पाऊल पुढे टाकले। अस्पृश्यांना न्याय मान मिळवून देण्यासाठी संघर्ष चालू ठेवला। 1927 साली महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला। अस्पृश्यांना हिंदू मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह केला। याच काळात ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले होते। 1920 सुमारास ते दलितांचे राजकीय नेते बनले होते। त्यांनी पुणे करारही केला। 1935 साली रमाबाईंचे निधन झाले। 13 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली। 1956 साली लाखो दलितांना बौद्ध धर्माची शिकवण दिली। अस्पृश्यांना न्याय मिळावा, शिक्षण मिळावं म्हणून ते आयुष्यभर लढले। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणणाऱ्या भीमरावांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। मुंबईत सिद्धार्थ कॉलेज तर औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली। याच काळात एकीकडे स्वातंत्र्याचा लढा चालू होता तर दुसरीकडे भारतीय संविधान तयार करण्याचं काम सुरू होतं। संविधान निर्माण करण्याचं ऐतिहासिक काम भीमराव रामजी आंबेडकरांनी केलं ही भारतीयांसाठी गौरवास्पद बाब आहे। 1952 साली कोलंबिया युनिव्हर्सिटीने डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी भीमरावांना संपादित केली। तेव्हापासून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने सर्व जग ओळखू लागलं। भीमरावांना चित्रकलेतही रस होता। बाबासाहेबांनी माणसाला माणसाप्रमाणे जगायला शिकवलं, जातीभेद दूर करण्याचा प्रयत्न केला। म्हणून तर म्हणावं असं वाटतं, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, पुन्हा एकदा जाती धर्माने ग्रासलेल्या माझ्या भारत देशाला भीमराव पाहिजे, माझ्या भारत देशाला भीमराव पाहिजे। अशा या महामानवाचं महानिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झालं। तेव्हा संपूर्ण देश शोकाकुलात बुडाला होता, दलितांचा कैवारी हरवला होता। EVS चॅनलद्वारे त्यांच्या या महान कार्याला, कर्तृत्वाला मानाचा मुजरा।
धन्यवाद।